तर संजय राऊतांच्या सततच्या टीकेवर फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय. राऊत निर्बुद्धासारखं बोलतायत, अशा निर्बुद्ध वक्तव्यावर काय बोलायचं? उद्धव ठाकरेंची डिक्शनरी मर्यादित शब्दांची आहे, तेच ते शब्द ते फिरून बोलतात. या शब्दात फडणवीसांनी राऊत आणि ठाकरेंवर हल्ला बोल केलाय. असं आहे की राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं, यातनं त्यांच्या बुद्धीची क्यू लोकं करतात. त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, ते मग अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ? आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींचा एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10-15-20 त्यांचे शब्द आहेत, ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.